नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वेगळा मासा नदीच्या माशाची रेसिपी सांगणार आहे ह्याचं नाव आहे टोका ह्याला कातर मासा म्हणतात कोकीर मासा म्हणतात इंग्लिशमध्ये निडल फिश म्हणतात फ्रेश वॉटर गार म्हणतात ह्या माशाची पद्धत करायची वेगळी आहे आणि कोणताही मासा येळून कसा करायचा हे मी दाखवणारे आज व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा इथे मी वाम घेतली आहे अर्धी नदीची वाम आहे आणि टोका मासा आहे टोका मासा व्यवस्थित साफ करून घेतला आहे पोटाच्या बाजूनी कट करून त्याच्यामधली सगळी व्यवस्थित साफ करून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आता इथं आपण मसाची मसाल्याची तयारी करूयात कांदा घेतला आहे मी तीन चिरून खोबरं आलं लसूण आणि शेंगदाणे घेतले कोथिंबीर आपण वाटताना टाकणार नाही आहेत वरतून टाकणार आहोत कोथिंबीर टाकल्याने मसाला हिरवा होतो आणि ग्रेवी पण हिरवी होती आणि मसाला वाटतानाच आपण सगळे कोरडे मसाले पण टाकून घेणार आहोत हळद टाकली आहे मी इथे अर्धा चमचा जास्त नाही टाकली आहे कारण आपल्याला नंतर हळद आणि मिठाचं वरतून लावायचं आपल्याला हळद आणि मिठाचा मसाला मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार गरम मसाला टाकला आहे हे सगळं आपण इथे वाटून घेणार आहोत धना पावडर पण टाकली मी ध कोथिंबिरीच्याऐवजी धना पावडर घ्यायची आणि इथे मी आ, कोकम पण घेतलं आहे कोथिंबीर कोकम कोकम माशाच्या काळ म्हणजे माशाच्या भाजीला कोकम लागतोच आणि कोथिंबीर घेतली भरपूर चिरून मीठ टाकून घ्यायचा आणि हा मसाला चांगला बारीक पेस्ट करून घ्यायची वाटून आता आपला मसाला व्यवस्थित भाज वाटून झालेला आहे आता आपण इथे कढाई घेतली कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं दोन डकली तेल लागलं आहे आता हा मसाला सगळा परतून घ्यायचा सगळा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि दुसरीकडे आपण पाणी गरम करायला ठेवायचं जेणेकरून आपल्याला हा मसाला भाजल्यानंतर लागेल तसं पाणी ॲड करायचं आता हा मसाला व्यवस्थित बारीक म मीडियम गॅसवर परतायचा आहे बारीक पण नाही आणि खूप मोठा पण नाही मोठा केला तर मसाला जळून जाईल आणि बारीकवर नाही होणार मीडियम गॅसवरती सारखा हलवत राहायचा व्यवस्थित कच्चा मसाला असल्याकारणाने आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ते शिजवायचा आहे आणि माशाचा माशाच्या भाजीला कच्चाच मसाला लागतो मी शेंगदाणे ॲड केलेत थोडेसे जेणेकरून ग्रेव्ही वेगळी टेस्ट येते ग्रेव्हीला आता पर्तुन पर्तुन आपला हा मसाला परतून परतून आपण हा म्हणजे आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे शिजत आलेला आहे अजून आपण असाच परतत परत आपण त्याला पूर्ण असा गोळा होईल असा ठेवायचा तेल सुटेल असा खाली चिटकत नाही असा चा, सारखा हलवत राहायचा आता बऱ्यापैकी आपला मसाला तयार होत चाललेला आहे आता आपला मसाला तयार झाला आहे आपण इथे गरम पाणी जे करायला ठेवलं होतं ते पाणी ह्याच्यात टाकणार आहोत गार पाणी होतायचं नाही गरम पाणीच टाकायचं आम्ही मसाल्याचं भांडं त्याच्यात धुवून घेतलं होतं त्यामुळं तसा दिसतोय पाण्याचा कलर आता ह्या मसा मसाला टा पाणी टाकल्यानंतर आपण ही ग्रेव्ही जशी पातळ पाहिजे तशी करू शकतो वरतून कोथिंबीर टाकायची आणि कोकम टाकायचं कोकम टाकल्याने एक वेगळी टेस्ट येते भाजीला आणि जो मच्छीचा वास असतो तो नाही आहे जे त्यामुळे आपण इथं कोकम टाकतो कोथिंबीर टाकायची कोथिंबीर वाटणात नाही टाकायची वरतून टाकायची आणि मस्त पाच ते सहा मिनटं आपण हे उकळून घेणार आहोत आपण ह्याच्यानंतर म्हणजे मासे टाकल्यानंतर आपण रस्सा उकळू देणार नाही ना जास्त नंतर आपण तो वेळून घेणार आहोत ही ही माशाची पद्धत ही वेळून घ्यायची आहे ह्याला वेळून घेणं म्हणतात ही पद्धत दाखवली कुठलाही मासा आपण ह्या पद्धतीने करू शकतो नदीतला कुठलाही मासा करू शकतो आता हे छान उकळून झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता मी इथे वाम घेतली होती ना जी अर्धी ती पहिली टाकणार आहे कारण ती शिजायला थोडासा वेळ लागतो नंतर आपण तो टोकाचा मासा टाकणार आहे पहिली वाम शिजवून घ्यायची एक दोन ते ती तीन मिनटं आणि मग आपल्याला तो मासा टाकायचा आहे तो मासा लवकर शिजतो आता आपण हे व्यवस्थित उकळून घ्यायचा आणि परत दुसरा मासा टाकायचा आता आपण हा टोकाचा मासा टाकला आहे व्हिडिओ आवडल्यास कशी वाटली माझी रेसिपी सांगायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा खूप जणांना आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जास्त हलवायचं नाही कारण त्याचा लगेच गाळ होतो तुकडे पडतात त्यापेक्षा हलक्या हाताने हलवायचं आणि हे शिजल्यानंतर आता आपण वेळून घेणार आहोत वेळून कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते हे पण दोन ते तीन मिनटं शिजवायचं नाहीतर जास्त शिजतो मासा हा पटकन शिजतो आता इथे एक कढई घ्यायची आणि ह्या आपल्या माशाच्या कढईवरती आपण ताट ठेवणार आहोत आणि थोडंसं पूर्ण ओपन ठेवून हडक्यानी वरतून ओतून घेणार आहोत अशा पद्धतीने मासा केला की छान टेस्टला होतो नक्की एकदा ट्राय करा आता आपण तीच कढई जी येळून घेतलेली कढई उरलेले मासे आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक डकली तेल टाकले आणि ते मी तीन चमचे मीठ आणि एक चमचा हळद असं मिश्रण तयार करून घेतले जे आपण माशांवरती पलटून पलटून पलटी करत करत आपण ते टाकत राहणार आहोत जेणेकरून आपल्या माशांना हळद मीठ लागेल व्यवस्थित आणि ह्याला हळद मिठातले मासे म्हणतात हे लहान मुलांना पण खायला घालू शकतो कारण हे तिखट नसतात आता कोथिंबीर टाकायची आणि मासे छान परतून घ्यायचे सुकेपर्यंत थोडंसं याच्यात रस्सा राहिला आहे जर आपण हे झाऱ्याने काढून घेतले असते तर थोडासा रस्सा नसता राहिला आणि मसाला पण नसता राहिला आता हे परतत राहायचं व्यवस्थित आणि परतलं व्यवस्थित आणि सम जास्त हलवायचं हलवत राहायचं आणि रस्सा सुकून घ्यायचा आपण ज्यांना ग्रेव्ही आवडत असून थोडीशी तर ग्रेव्ही ठेवली तरी चालते आता आपली ही मासे तयार आहेत आपण हे काढून घेऊयात कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही एक वेगळ्या माशाची आहे आवडली तर नक्की लाईक करा धन्यवाद